निरंजन अलख निरंजन अलख निरंजन। हे भक्त, तू कठोर साधना करशील तर खूप मोठा होशील, आणि त्यासाठी हा त्याग करावाच लागणार। मी सदैव तुझ्या सोबत आहे, तुमचे स्मरण कर, मी भेटेन तुला। जा, गोरक्ष आणि गहिनी यांचेही आशीर्वाद घे। मीन बाळ, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी तुला नेहमी सहाय्य करेन। अनेक आशीर्वाद। मीन बाळा, तू मोठा झाल्यावर मी तुला नक्की भेटेन। ऋषीवर, तुम्ही माझ्या मीनचे संगोपन करणार आहात, हे एक ऋण आहे। गुरुवर्य, असं म्हणू नका। धर्माच्या कार्यात मी हे माझं कर्तव्य समजतो। येतो मच्छिंद्रची त्याच्या मातेसोबतची ताटातूट, गोरक्षची मच्छिंद्र सोबत झालेली ताटातूट आठवली। काही व्यापक गोष्टी घडवायच्या तर हे त्याग अपरिहार्य आहेत। देवी, तू आजवर पाहिलं असशील तर मोठी कार्य करताना ती त्यागाशिवाय पूर्ण झाली नाही आहे। परंतु मीन खूप लहान आहे। मीनला अवघड जाणार आहे, परंतु भविष्यात त्याच्याकडून विपुल ग्रंथ संपदा तयार होईल, आणि मनुष्यासाठी त्याचे कार्य उपयोगीच ठरेल। नमोस्तुते। ओम हे
मातंगी देव्यै नमोस्तुते. अद्भुत वीणा वादन कोण करते आहे? हे श्री मातंगी देवी, माझे वंदन स्वीकार कर. हे श्री दत्त गुरु, आपण आसनस्थ व्हावे. हे श्री दत्त गुरु, आपण तर संन्यस्त आहात, तसेच नाथ परंपरेतले नाथही संन्यस्त आहे. पण मग आपण माझे आवाहन कशासाठी केले? हे श्री मातंगी देवी, जे गृहस्थ श्रमात आहे त्यांना तुझे आशीर्वाद तात्काळ प्राप्त होता. परंतु दशो महाविद्येतील तुझे स्वरूप आणि तुझे कार्य यांचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. हे माते, माझी तुला प्रार्थना आहे की वैराग्य हात जरी मूलाधार असला तरी तुझे लक्ष सर्वांवर असावे, तुझी कृपा सर्वांवर असावी. हे श्री दत्तात्रय, आपले आणि श्री नाथांचे कार्य इतके मोठे आहे की ह्या कार्यात आपण सांगितले नाही, तरी जिथे जिथे आवश्यकता असेल तिथे तिथे मी सहाय्यभूत होईन. प्रणाम माते. पिले भरलं का ग पोट तुझ? गार पाणी आहे ते पी. अग, तिच्या वासाची केवढी काळजी तुला. अहो, मी बघते सगळं. हो, माहितीये मला. अग, पण ते तिला कसं समजणार? यार, या ग्रास्ती
आमच्या गाई आहेत त्या आजपासून आमच्या झाल्या. आम्ही त्यांना जीवापाट जपले हो असं नका घेऊन जाऊ. आमची परत क्या म्हणलं ना हो दादा बांधा को रस्ते परिता कोणी येणार तर नाही ना बस कोणाच्या पाच भया का आपल्याला तसं नाही पण आपण का पाया घ्यायचो आणि यायचं मध्ये कोणीतरी कामाला कोणी अडवलं ना त्याला आपण हितच कापून टाकायचं. समजलं का या कसा लावतोय सा ह्या का पहिला Thank you.
या बोललो होतं ना कुणीतरी आड येणार म्हणून. आता कोण येईल तुला वाचवायला? महादेवाच्या नंदीला आणि दत्त महाराजांच्या गायीला कोणी हात लावला? गाठ माझ्याशी आहे, गाठ माझ्याशी आहे. गाई वासरांना मी घेऊन चाललोय. आता कोणी मध्ये याल तर प्राण गमवावे लागतील.
निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो